विधानभवन लॉबीमध्ये मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची धक्काबुक्की. मुख्यमंत्री शिंदेंनी धक्काबुक्कीवर बोलणंच टाळलं. धक्काबुक्कीचं सीसीटीव्ही फुटेज सभागृहामध्ये दाखवा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. तर सभागृहच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला सीसीटीव्ही दाखवा, दादा भुसेंचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं, नियोजित कारण देत मुख्यमंत्र्यांचं पवारांना पत्र. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरनं जाहीर केली स्वतःची उमेदवारी, मात्र ही घोषणा नव्हे विनंती आहे. सुळेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया. राज्य सरकारने जारी केलेल्या 10% मराठा आरक्षणाला आव्हान, डॉक्टर जयश्री पाटलांकडनं याचिका, हायकोर्टामध्ये लवकरच सुनावणी. फडणवीसांची मराठा समाजावर खुन्नस, दडपशाही जरांगेंचा आरोप, नाईलाजाने कोर्टात जावं लागेल, जरांगेंचा इशारा. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपा आग्रही, महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभेवरनं निर्णय बाकी. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातल्या जागांवर चर्चा नाही. मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये 4 सदस्यीय प्रभाग रचना, विधानसभेत विधेयक मंजूर, मव्याने बदललेला निर्णय महायुतीने फिरवला. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा नंबर 1, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती, गुजरात आणि कर्नाटकला पुन्हा धोबी पछाड. समृद्धी महामार्गाच्या 3रा टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण, भरवीर ते इगतपुरी 23 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.